दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे खूप महत्त्वाचे दिवस मानले जातात. दिवाळी पाडवा म्हणजेच याला आपण बलिप्रतिपदा म्हणत असतो आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भरपूर उपाय आणि सेवाही करत असतो. बघा, हे जे दोन दिवाळीचे दिवस आहे, तर आता दिवाळी संपण्याचे हे लक्षण असतात, म्हणजेच भाऊबीज झाली की त्यानंतर लगेच दिवाळीची सांगता होत असते. आता आपल्याला आपल्या घरामध्ये या दोन दिवसांमध्ये काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत. बघा, आपण वर्षभर माता लक्ष्मीची प्रार्थना करत असतो की माझ्या घरामध्ये सुख संपत्ती पैसा धन दौलत आयु आरोग्याची बरकत राहावी. पण काय होतं ना की जे हे दिवाळीचे दिवस असतात, या दिवसांमध्ये जर आपण हे उपाय आणि ह्या सेवा जर केल्या तर त्याचं खूप चांगलं फळ हे आपल्याला मिळत असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व दिलं जातं. आपण गायीला गोमाता असे म्हणत असतो. गायीची रोज आपल्याकडनं पूजा झाली पाहिजे, पण प्रत्येकाला तितकं शक्य होत नाही. त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये गायीची मूर्ती स्थापित करतो आणि तिची पूजा करत असतो. तर गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, तर त्या इच्छापूर्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये गायीची सेवा करत असतो आणि त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते. तर आपल्याला या दोन दिवसांमध्ये जमलंच तर तुम्ही उद्याही हा उपाय करू शकता, जमलंच तर तुम्ही परवाही म्हणजेच भाऊबीजेलाही तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य याची बरकत होईल. घरामध्ये असणारे सर्व संकटे संपेल आणि आपली प्रगती होईल. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गायीची सेवा केल्यामुळे जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या नष्ट होत असतात. सर्व संकटे दुःख दारिद्र्य दोष दूर होत असतात आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा होत असते. माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती वैभव आयु आरोग्याची बरकत असणे म्हणजे माता लक्ष्मी होय. तर आता आपल्याला गायीची कशा पद्धतीने सेवा करायची आहे तर ते बघा. सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे. आता दिवाळी पाडवा असल्यामुळे या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान असतं, त्यामुळे तुम्ही अभ्यंग स्नान सुद्धा करायचं आहे. भाऊबीजेला सुद्धा आपल्या भावाला तुम्हाला आंघोळ घालायची आहे. आता हे दोन उपाय झाले की त्यानंतर तुम्हाला आपल्या जी काही घरातली देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही सकाळीही करू शकता, संध्याकाळीही करू शकता, तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तर सर्वात प्रथम तुम्हाला एक ताट तयार करून घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये काय काय वस्तू ठेवायच्या आहेत तर ते बघा. त्यामध्ये तुम्हाला फुलं ठेवायची आहेत, गंध ठेवायचा आहे, हळदी कुंकू ठेवायचे आहेत, अक्षदा म्हणजे अखंड कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नकोत अशा अक्षदा ठेवायच्या आहेत, एक छान तुपाचा दिवा शक्य असेल तर तो ठेवायचा आहे, धूप ठेवायचे आहे. हे सर्व वस्तू ठेवले की तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायी जपाशी तुम्हाला जायचं आहे. आता जर गाय नसेल तर आपल्या घरामध्ये जी गायीची मूर्ती असते तर तिची सुद्धा तुम्ही प्रार्थना तिची पूजा करू शकता. आता सर्वात प्रथम गायीच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे. जर गायीसोबत तिचं वासरू असेल तर तिची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे, त्याचं अजून दुप्पट फळ आपल्याला मिळत असतं. तर पाणी टाकल्यानंतर गायीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहे आणि गायीची आरती करायची आहे. त्यानंतर गायीच्या पाठीला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. कोणतीही असू द्या, पैशांच्या संबंधित असू द्या, घरामध्ये नकारात्मकता आहे त्यासंबंधीची, घरात दोष आहे त्यासंबंधीची जी कोणती इच्छा तुमच्या मनामध्ये असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची थोडीशी मातीची असते तर ती आपल्या ताटामध्ये ठेवून घरी आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये तुम्हाला ही माती टाकायची आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. हे सर्व झालं की त्यानंतर गायीला एक नैवेद्य खायला घालायचा आहे. आता हा नैवेद्य कोणता आहे? आता हा नैवेद्य आपल्याला घरून बनवून घेऊन जायचा आहे. आता हा नैवेद्य कोणता आहे तर ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, मूग जे असतात हिरवे मूग सर्वांनाच माहीत आहे, तर त्यामध्ये बुध ग्रहाचे हिरवे मूग हे कारक असतात. ज्या वेळेस आपल्या जीवनातली बुध ग्रह गुरुग्रह हा मजबूत असतो त्यावेळेस कधीच कोणतीच अडचण ही आपल्याला येत नाही. त्यामुळे तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहे, ते थोडेसे तुम्हाला भिजवायचे आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला शिजवायचे आहे. शिजवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गुळ मिक्स करायचं आहे
आणि हे जे मिश्रण तयार होईल तर हे मिश्रण तुम्हाला घेऊन गायीजवळ जायचं आहे आणि गायीला तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे. गायीला खाऊ घातलं की त्यानंतर तुम्हाला तिथे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे. प्रार्थना करायची आहे गोमातेला की माझ्या मनातील जी काही इच्छा, म्हणजे तुम्ही जी कोणती इच्छा व्यक्त केलेली असेल ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे, आणि 33 कोटी देवी देवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्यावेळेस आपला त्यामध्ये विश्वास, भक्ती आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.